ही संकल्पना शिकवण्यासाठी आपण हे घड्याळ वापरतो। हे एक सामान्य पारंपरिक घड्याळ आहे, आपण घरांमध्ये याचा वापर करतो। परंतु या घड्याळाचे एक वैशिष्ट्य आहे, यात एक बाह्य वर्तुळ आहे ज्यावर वेगवेगळ्या संख्या लिहिल्या आहेत। यात मिनिटांचा हात आहे आणि बाहेरील वर्तुळ मिनिटे दर्शविते, 1 ते 60 मिनिटे। आतील वर्तुळावर 24 पर्यंत संख्या आहेत। हे 24 तासांच्या घड्याळाची संकल्पना सांगण्यासाठी आहे। तर 12 तास, 24 तास आणि 60 मिनिटे वेळेशी संबंधित या सर्व संकल्पना या घड्याळासह शिकवल्या जाऊ शकतात। प्रथम आपण मुलांना वेळेची संकल्पना कशी शिकवू शकतो, आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो, जसे की तुम्ही दात कधी घासता, सकाळी की दुपारी की संध्याकाळी की रात्री, तुम्ही न्याहरी केव्हा करता, तुम्ही ती संध्याकाळी करता की रात्री। त्याचप्रमाणे आपण त्यांना वेळेसंदर्भात प्रश्न विचारू शकतो, तुम्ही शाळेत केव्हा जाता, तुम्ही शाळेतून परत केव्हा येता। अशा प्रकारच्या प्रश्नातून आपण त्यांना सकाळ, संध्याकाळ, दुपार, रात्र या संकल्पना समजावून सांगू शकतो। आपण या शब्दांचा वापर करतो, यातून मुलांना याचा अर्थ शिकवला जातो। जर तुम्हाला अशी खात्री झाली असेल की मुलांना या संकल्पना समजल्या आहेत आणि ते सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे देत आहेत, तर तुम्ही पुढील प्रश्न विचारू शकता, जसे की जर तुम्ही सकाळी शाळेत आलात तर तुम्ही शाळेत कोणत्या वेळी आलात। एकदा त्यांना कालावधीची संकल्पना समजली की आपण वेळेच्या संकल्पनेकडे जाऊ शकतो। आपण 9 वाजता शाळेत जातो, आपण दुपारचे गरम जेवण कधी घेतो ते आपण 12:30 करतो, शाळा किती वाजता सुटते आणि तुम्ही घरी किती वाजता पोहोचता, शाळा 4:30 सुटते, रात्री तुम्ही किती वाजता जेवण करता, तुमचे रात्रीचे भोजन कधी होते, कदाचित ते 8 वाजता होते। याचप्रमाणे मुले देखील ही उत्तरे देत असल्यास हे घड्याळ वापरून तुम्ही शाळेत जाण्याचा वेळ दाखवू शकता का, असा प्रश्न आपण मुलांना विचारू शकतो।